लातूर जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबातून शिक्षण घेऊन मुंबईत आपले अस्तित्व निर्माण करणारे समाजसेवक शिवाजी धनगे यांना स्वतः पाहिलेली हालाकीची परिस्थिती तसेच मनात असलेली समाजसेवेबद्दल आवड, अनेक बेसहारा वयोवृद्ध महिला पुरुष यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी वर्ष 2000 साली ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज असा ग्रामीण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून निवासस्थानाची सुरुवात केली. ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत जेवण राहण्याची उत्तम सोय उपलब्ध करून गेल्या 20-22 वर्षांपासून हा जनसेवेचा गाळा चालवत आहेत. सर, काय सांगाल, आपल्या संस्थेचा जो प्रवास आहे तो कशा प्रकारचा सुरू आहे, आतापर्यंत आपल्या संस्थेमध्ये असे किती वयोवृद्ध लोक आहे की त्यांची जी सेवा आहे तुमच्या माध्यमातून चालू आहे, जनतेच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक मदत असेल या सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळते का? मला लहानपणापासूनच सोशल काम करायची आवड आहे. जे अनाथ लोक आहेत, ज्याला असहाय्य लोक आहेत, त्याला मदत करणे, त्याला निवासी मदत असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची कसलीही मदत असेल, अशा पद्धतीनं आम्ही लहानपणापासूनच आमचा म्हणजे पूर्वजापासूनच बिंड आहे. पण मुंबई शहरामध्ये एक अनाथ लोक जास्त आणि भिक्षेकरी लोक असे वेगवेगळे लोक मुंबईमध्ये जास्त आढळतात. म्हणून आपण मुंबई उपनगरमध्ये मालाड येथे वर्धा आश्रम, अनाथ आश्रम हे आपण संस्थेच्या माध्यमातून चालू केले. ग्रामीण महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जनसेवा वृद्धाश्रम म्हणून आपण पास्कलवाडी मालाड, पास्कलवाडी मडजट्टी, तालुका बोरेवली आणि जिल्हा मुंबई उपनगर येथे गेल्या 4 वर्षापासून वृद्धाश्रम चालू आहे. पण शोकांतिका वाटते की काही लोक विनाकारण बॅनरवर खर्च करतात आणि अशा संस्थेला थोडे बहुत त्यांनी वाढदिवस साजरा करणे, धान्य, कपडे, वेगवेगळी आर्थिक मदत जर केली तर त्यांनाही पुण्याचं काम मिळते. पण अशा लोकांनी अशा म्हणजे वेगवेगळ्या जे मदत करणे किंवा वृद्ध लोकाला सहाय्य करणे हे न करता आपल्या बॅनरवर खर्च करून वेगवेगळ्या वाढदिवस साजरा करतात आणि नको तिथं अनावश्यक खर्च करत असतात. माझी एक समाजाला विनंती आहे की सर्वांनी जर आपण चांगल्या भावनेने जर आपण इथं अनाथ लोकाला मदत करणे किंवा धान्य, कपडा, आर्थिक मदत असेल, आपला वाढदिवस साजरा असेल, ते आपण इथे येऊन साजरा करू शकतो आणि या लोकांचं पुण्य मिळू शकतो आणि आपली थोडीशी मदत या लोकाला एक आधार होऊ शकते आणि त्यांचं पुण्य आपल्या मुलाबाळा मिळू शकते. आता काही आता महिला आहेत, आपण आता व्हिजिट करू शकता तिथं, की अक्षरशः तिचा मुलगा दारू पिऊन मारून तिला रस्त्यावर म्हणजे सोडला होता. तर त्या एक हेल्पलाईननं आम्हाला फोन करून त्या वृद्धवय महिला खरटमोल पुष्पाताई म्हणून आहे, ती आमच्या इथे येऊन आता सध्या आहे, तिला कुठलंही सहाय्य नाही, आपल्या तिथं वृद्धाश्रममध्ये राहते आणि गेल्या 2 वर्षापासून ती आपल्या वृद्धाश्रममध्ये चांगल्या प्रकारे जीवन जगत आहे आणि ती आम्हाला धन्यवाद देते. पण लोकांचं धन्यवाद मिळणं, लोकांचं सहाय्य मिळणं हे फार म्हणजे गरजेचं आहे. तर परत बोरिवली पोलीस स्टेशनहून मागे गेल्या आठवड्यामध्येच एक म्हणजे अनाथ वृद्ध पाठवून दिले आमच्याकडे. म्हणजे अशा अनेक वृद्ध लोकांना, अनाथ लोकांना आम्ही सांभाळतो, त्यांची सेवा करतो. तर जनसेवा ही ईश्वर सेवा समजून आम्ही या लोकांची सेवा करत असतो. सर्वांना जर असं मनात धरलं तर म्हणजे या लोकाला चांगला आसरा मिळू शकतो आणि जे रस्त्यावर फिरणारे जे मोकाट भिक्षेकरी असतील, जे अनाथ लोक असतील, फुटपाथवर झोपणारे लोक असतील, आज मॉर्निंग वॉकला मोठे मोठे लोक फिराय जातात, फुटपाथवर झोपलेल्या लोकांना, अनाथ लोकांना तुडून जातात, वंडलून जातात, पण त्याला कुठली काही मदतीची म्हणजे हे दाखवत नाहीत. तर ते सर्वांनी जर मनात धरलं तर पूर्ण पुलाची पाकळी प्रत्येकाने मदत केलं तर हे अनाथ निराधार लोक जे आहेत ते चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतील. आणि आपण अशा प्रकारे एक सर्वांनी ठरणं गरजेचं आहे. आपल्या संस्थेचा हा जो गाडा आहे आर्थिक बाजूने कशा पद्धतीचं सुरू आहे, कशा पद्धतीचं जनतेचं सहकार्य लाभतं? आपल्याला काही लोक आहेत चांगले, चांगल्याला चांगलं म्हणलंच पाहिजे. काही लोक म्हणजे वाढदिवस साजरा करण्यासाठी येतात, त्याला लोक आपल्या ज्या वृद्ध लोकांना धान्य, जेवण, कपडे असे मदत करतात काही लोक. पण जेवढं म्हणावं तेवढं असं नाही, ते काही लोकांना ते बी तटपुंजी मदत करतात, एक तात्पुरतं 1 दिवसाचं जेवण देतात
आणि कपडे वगैरे थोडे बहुत कपडे आणून देतात आणि थोडीशी मदत करतात. पण सर्वांनी जर असं ठरवलं तर त्या लोकांना म्हणजे चांगलं जीवन जगता येईल आणि कपडे अन्न धान्य अन्न वस्त्र निवारा सगळं त्यांना मिळू शकेल. जागृत महाराष्ट्राशी बोलताना त्यांनी जनतेला आवाहन केले की समाजसेवा करणे हे जगातील सर्वश्रेष्ठ योगदान आहे. मड मालाड येथील जास्तीत जास्त नागरिकांनी आपले वाढदिवस वयोवृद्ध आश्रमात साजरे केले तर सर्वात मोठा आनंद त्यांना प्राप्त होईल. तसेच नागरिकांनी त्यांच्या इच्छेनुसार दर महिना 100 रुपये जरी संस्थेला दान केले तरी हा समाजसेवेचा गाडा आणखी पुढे वर्षानुवर्ष सुरू राहील. यामुळे गरजू बेसहारा ज्येष्ठ नागरिकांना आपल्या हक्काचे निवासस्थान मिळेल. तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की बेसहारा तुमच्या भागात कोणी ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी आपण येथे येऊन ठेवू शकता. ग्रामीण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेला सहकार्य करण्यासाठी पंजाब नॅशनल बँक खाते क्रमांक 1323-1132-00-1848 IFSC कोड PUNB 0132310 जागृत महाराष्ट्र मालाड मुंबई. शिक्षण हा वास्तविक स्वातंत्र्याचा मार्ग आहे. यशस्वी जीवनाचा मूलमंत्र शिक्षण हा विचार घेऊन चालणारे महाराष्ट्रातील एकमेव फाउंडेशन म्हणजे लोकविकास मागासवर्गीय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. संस्थापक अध्यक्ष परमेश्वर माणिकराव अडगुलवाड तालुका उदगीर जिल्हा लातूर. संस्थेत सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा 7775899147 परमेश्वर अडगुलवाड 9921870338 नागनाथ ससाणे. माझ्या अपडेटसाठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.